2004 मध्ये राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद का नाकारलं याबाबत आता शरद पवारांनी एका मुलाखतीत नवा गौप्यस्फोट केलाय. अजित पवार अनुभवानं नवे होते आणि छगन भुजबळांना मुख्यमंत्री केल्यास पक्ष फुटला असता, त्यामुळे त्यावेळी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं असं शरद पवारांनी स्पष्ट केलंय. याच मुलाखतीत शरद पवारांनी नेमके काय दावे केले आपण सविस्तर बघूया. 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद का नाकारलं, मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर ते कोण चालवणार याचा विचार आम्ही करत होतो. अजित पवार तेव्हा अनुभवाने नवीन होते, तेव्हा छगन भुजबळांसारखी आणखीही काही नावं होती, पण त्यांची निवड केली असती तर पक्ष एकत्र राहिला नसता. तेव्हा मुख्यमंत्रीपदाऐवजी मंत्रीपदाच्या काही जागा आणखी मिळत असतील तर घेऊ असं ठरलं असं शरद पवार म्हणाले. मुलगी पुतण्या असा भेद केला नाही. सुप्रिया सुळे यांना फक्त खासदारकी दिली, त्या दिल्लीच्या राजकारणातच आहेत, त्यांना कधीही सत्तापद देण्यात आलेलं नाही. मात्र अजित पवारांना कायम सत्तापदं दिली. राज्यमंत्रीपदापासून अनेक कॅबिनेट मंत्रीपदं, महत्वाची खाती, 3 वेळा उपमुख्यमंत्रीपद, विधिमंडळातील गटनेतेपद, विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद, हे सर्व काही देण्यात आलं. मी मुलगी आणि पुतण्या असा भेद कधीही केला नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. 2014 मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग फसला. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचा प्रयोग 2019 मध्ये केला. हा प्रयोग 2014 मध्येही करण्याचा माझा प्रयत्न होता. उद्धव ठाकरेंनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय तेव्हा घेतला, त्यामुळे महाविकास आघाडीचा प्रयोग फसला. दरम्यान शिवसेना भाजपत वितुष्ट निर्माण व्हावं म्हणूनच मी शिवसेनेला सरकारमध्ये बरोबर ठेवण्यास विरोध केला होता. माझा भाजप सरकारमध्ये शिवसेनेला सामील करण्यास 2017 मध्ये विरोध होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींना 3 पक्षांचं सरकार हवं होतं असा खुलासा शरद पवारांनी केलाय.